नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पाहूयात दिनांक 4 जून 2021 चे नाशिक जिल्ह्यामधील मुख्य बाजार समित्यांचे बाजार भाव। आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा बाजार भाव 2500 वर जाऊन पोहोचलेला आहे। आता लवकरच कांदा भाव खाणार असे दिसून येत आहे। चला तर पाहूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळाला आहे। सुरुवात करूया पिंपळगाव बसवंत येथून। आज पिंपळगाव बसवंत येथे 580 ट्रॅक्टर व 485 जीपची आवक झाली होती। त्यामध्ये गावठी कांदा कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 2516 रुपये व सरासरी 1851 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे। तसेच गोलटा कांदा कमीत कमी 400 रुपये, जास्तीत जास्त 1441 रुपये व सरासरी 1151 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विक्री झालेला आहे। यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील कांदा बाजार भाव। आज येवला येथे उन्हाळी कांदा कमीत कमी 400 रुपये ते जास्तीत जास्त 1871 रुपये व सरासरी 1650 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झाला आहे। तर उपबाजार अंधरसोल येथे उन्हाळी कांदा कमीत कमी 250, जास्तीत जास्त 1919 व सरासरी 1650 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। एकूण आवक होती 22000 क्विंटल। यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील कांदा बाजार भाव। आज चांदवड येथे उन्हाळी कांदा कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 2127 रुपये व सरासरी 1775 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेला आहे। तर उन्हाळी गोलटी कांदा कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 1661 रुपये व सरासरी 1350 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला दिसून येत आहे। आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील कांदा बाजार भाव। आज कळवण येथे गावठी सुपर कांदा कमीत कमी 2100 रुपयांपासून, जास्तीत जास्त 2220 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झाला आहे व सरासरी 1800 रुपयांपासून 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेला आहे। गोलटा कांदा 1350 रुपयांपासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे। तर गोलटी कांदा 700 रुपयांपासून 1300 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। यानंतर पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील कांदा बाजार भाव। आज देवळा येथे कमीत कमी 850 रुपये, जास्तीत जास्त 2540 रुपये व सरासरी 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज कांदा विक्री झालेला आहे। नंबर एकचा कांदा 1800 रुपयांपासून 2540 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेला आहे। म्हणजेच आज देवळा येथे जास्तीत जास्त 2540 रुपये क्विंटलपर्यंत आज कांदा विक्री झालेला आहे। नंबर दोनचा कांदा 1450 रुपयांपासून 1800 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे। तर गोलटी कांदा 850 रुपयांपासून 1645 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेलेला आहे। खात कांदा 250 रुपयांपासून 765 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। एकूण अंदाजे आवक होती 5500 क्विंटल। आता पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील कांदा बाजार भाव। आज सटाणा येथे उन्हाळी कांदा कमीत कमी 850 रुपये, जास्तीत जास्त 2075 रुपये व सरासरी 1725 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। अंदाजे आवक होती 14350 क्विंटल। यानंतर पाहूया दिंडोरी वणी येथील कांदा बाजार भाव। आज उन्हाळी कांदा कमीत कमी 1400 रुपये, जास्तीत जास्त 2211 रुपये व सरासरी 1900 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे। तर गोलटी कांदा कमीत कमी 800 रुपये, जास्तीत जास्त 1700 रुपये व सरासरी 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला गेला आहे। एकूण आवक होती 11000 क्विंटल। यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव सायखेडा येथील कांदा बाजार भाव। आज पिंपळगाव सायखेडा येथे एकूण 27 ट्रॅक्टर व 520 जीपची आवक झाली होती। त्यामध्ये उन्हाळी कांदा कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 1905 रुपये व सरासरी 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। उन्हाळी गोलटी कांदा कमीत कमी 400 रुपये, जास्तीत जास्त 1400 रुपये व सरासरी 1100 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। उन्हाळी खात कांदा कमीत कमी 100 रुपये, जास्तीत जास्त 700 रुपये व सरासरी 500 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथील कांदा बाजार भाव। आज आळेफाटा येथे एकूण 18250 कांदा गोण्यांची आवक झाली होती। एक नंबर गोळा कांदा 2100 रुपयांपासून 2600 रुपये क्विंटलपर्यंत आज आळेफाटा येथे विक्री झालेला आहे। सुपर कांदा 1600 रुपयांपासून 2100 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला आहे। तर गोलटा कांदा 800 रुपयांपासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। गोलटी बदला कांदा 200 रुपयांपासून 800 रुपये क्विंटलपर्यंत आज आळेफाटा येथे विकला गेलेला आहे। यानंतर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर येथील कांदा बाजार भाव। आज सिन्नर येथे उन्हाळी कांदा कमीत कमी 1100 रुपये, जास्तीत जास्त 1955 रुपये व सरासरी 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आजचे नाशिक जिल्ह्यातील बाजार भाव पाहता बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कांदा बाजार भाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत
जाऊन पोहोचलेले आहेत. आगामी काळात लवकरच कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज येऊ राहिलेला आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.